नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी चपाती आणि भाजी दोन्ही करायचा कंटाळ असेल तेव्हा एक मस्त रेसिपी बनवतोय. त्यासाठी इथं बघा, मी एक वाट इतकं गव्हाचं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा मी तेल घालून घेतलं. सुरुवातीला चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपण याची चांगली अशी मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची. कणिक मळून तयार आहे, 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊयात. तोपर्यंत आता इथं बघा, मी अर्धी वाट इतकी ही मूग डाळ घेतलेली आहे. तर आपण मूग डाळीचा आज वापर करून ही रेसिपी बनवत आहे. तर सर्वात प्रथम आपण ही मूग डाळ घेऊन दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर 1/2 ते 1 तास ही डाळ भिजत घालायची. आता इथं बघा, मी डाळ ही आधीच भिजत घातली होती, आता ती आकारानं अगदी डबल झालेली आहे. आपण अर्धी वाटी मूग डाळ घेतली की ती भिजून एक वाटी डाळ होते. आता ह्या डाळीतलं बघा पाणी आपण काढून घ्यायचं आणि पाणी काढून झाल्यानंतर ही डाळ संपूर्णपणे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी गरबी गरबी किंवा मोठी अशी रवाळपणे आपण ही वाटून घ्यायची. अगदी बारीक करू नका. तुम्ही तर बघू शकता, मी ही डाळ अशी थोडीशी गरबाळ गरबाळ अशी मी वाटून घेतली. त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवलं आणि ह्यामध्ये आता आपण 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातले. जिरे छान फुलले गेल्यानंतर गॅस बारीक करून ह्यामध्ये मी 1 चमचा धने आणि 1/2 चमचा बडूशेप थोडेसे मोठे मोठे कुटून घेतले होते आणि ते घातलेत. हे रेसिपीमध्ये ना धने आणि बडूशेपचा जो काही फ्लेवर आहे ना तो खूप मस्त लागतो. आता बघा, हे 2 मिनटं तेलावरती चांगलं परतलं गेलं. ह्यामध्ये मी 1/2 चमचा इतका हिंग घातला आहे, हे पण 2 मिनटं परतवून घ्यायचं. ह्यामध्ये आता आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या आणि ह्या वापरल्यात. ह्या पण आता आपण तेलावरती चांगल्या अशा परतवून घ्यायच्या. ह्यामध्ये आता आपण खिसून घेतलेलं 1/2 इंच आलं वापरतोय, हे पण आता 2 मिनटं तेलावर परतवून घ्यायचं. आता गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आता आपण 2 चमचे इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालतोय आणि मध्यम गॅसाच्यावरती आता आपण हे 3 ते 4 मिनटं डाळीचं पीठ चांगलं असं तेलावरती भाजून घ्यायचं, जेणेकरून डाळीचा पिठाचा जो काही कच्चापणा असेल तो निघून जाईल. खमंग वास येईपर्यंत आपण हे जे डाळीचं पीठ आहे ते मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे. अगदी छान खमंगाचा वास आला की मग आता आपण हे पीठ भाजायचं बंद करून ह्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेली जी काही मूग डाळ होती ती संपूर्ण मूग डाळ आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. आता ही मूग डाळ घातली की हे पटापट चांगली अशी डाळीच्या पिठासोबत मिक्स करून घ्यायची. डाळीच्या पिठामुळे काय होतं, ह्याला छानपैकी असं बाइंडिंग येतं. आता हे सगळं चांगलं परतल्यानंतर डाळ बघा अगदी छानपैकी कोरडी झाली. ह्यामध्ये 1/2 चमचा हळद पूड, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा मी साखर आणि 1/2 चमचा मी सायट्रिक ॲसिड किंवा निंबूसत्व घातले. हे नसेल तर तुम्ही इथं 1/2 लिंबाचा रस किंवा मग 1/2 चमचा आमचूर पावडर पण वापरू शकता. हे सगळे बघा आता मी मसाले चांगले असे मिक्स करून घेतलेले आहेत. छान असं मिक्स झालं आहे, डाळ पण अगदी कोरडी झाली. तुम्ही जर थोडीशी गिर्र डाळ वाटाल ना तर थोडीशी डाळ चिकट होते. सगळ्यात शेवटी तर मी याच्यामध्ये 1 चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे. लक्षात ठेवा, आपण हिरवी मिरची पण वापरली होती त्यामुळं अंदाज घेऊन लाल तिखटचा वापर करा. हे सगळं चांगलं असं मिक्स केलं आहे, अगदी मस्त असं खमंग असं आपलं हे जे काही सारण आहे ते छानपैकी तयार झाले. आता गॅस बंद करूयात आणि ह्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं. हे छान असं मिक्स करून आता आपण हे सारण थंड होण्यासाठी आपण हे असं साईडला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत इथं बघा, 10 ते 15 मिनटं पण झाली आणि कणिक जी आहे ती चांगली अशी मस्तपैकी रेस्ट झाली. पुन्हा एकदा कणिक आपण 2 मिनटं चांगली मळून घ्यायची आणि साधारणपणे आपण ज्या पद्धतीनं पुलका करतो त्या पद्धतीने आपण हा गोळा करून घ्यायचा. अगदी मोठाही नाही आणि अगदी छोटाही नाही. तर आता ह्यातला एक गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि साधारणपणे हा पुरी एवढा लाटून घ्यायचा. हा गोळा बघा पुरी एवढा लाटून झाला की आपण करून घेतलेलं जे काही सारण होतं ते देखील थंड झालं होतं. आता तुम्हाला किती सारण आवडतं ह्यावरती तुम्ही सारण ह्यामध्ये भरू शकता. मला थोडं जास्त सारण असलेलं आवडतं कारण ते खाताना खूप छान लागतं. साधारणपणे मी 2 ते 3 मोठे चमचे हे सारण घालून घेतलं आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण मोदकाच्या पाकळ्या करतो अगदी त्या पद्धतीने ह्याच्या पाकळ्या किंवा गुंडाळी करून घ्यायची, जेणेकरून सारण आत राहील आणि अशा पद्धतीने याची पुरचुंडी करून घ्यायची. आता वरची जी काही एक्स्ट्राची कणिक आहे ती थोडीशी काढून घ्यायची, जेणेकरून आपण ही रेसिपी करताना जास्त कणिक कणिक अशी लागत नाही. आणि थोडीशी कणिक शिल्लक ठेवून आपण ह्याला वरच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. आता हे छान पॅक करून झालं की गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं आणि अगदी अलगत हाताने आपण हे थोडंसं पसरवून घ्यायचं, जेणेकरून आपण आतमध्ये जे काही सारण भरलेलं आहे ते सगळीकडं एकसमान पसरतं. तर आज आपण मस्तपैकी मूग डाळीचा पराठा करतोय. आपण बऱ्याच वेळी मूग डाळीची कचोरी खाल्ली असते, ती खूप छानही लागते, पण आज आपण तेलाचा जास्त वापर न करता अगदी कमी तेलामध्ये तेच साहित्य वापरून मस्तपैकी पराठा बनवतोय. हा पराठा तुम्ही प्रवासामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये
किंवा जेवणामध्ये देखील घेऊ शकता. अगदी खमंग असा पराठा आहे, खाल्ल्यानंतर तुमचे सगळेजण कौतुक करतील असा हा पराठा आहे. आता बघा, मी हा पराठा छानपैकी लाटून घेतला. सारण जास्त भरल्यामुळे ते सगळीकडे छान पसरलं गेलं आणि वरूनही ते छान दिसतंय. मी तुम्हाला आणखीन एक हा पराठा लाटून दाखवते. पुन्हा एक गव्हाचा गोळा घेतला आणि त्यापैकी छानपैकी हा पुरी एवढा लाटून घेतला. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे सारण भरून हे मोदकाच्या पारीप्रकाराने ह्याच्या छानपैकी गुंडाळी करून हे चांगलंसं पॅक करून घ्यायचं. लक्षात ठेवा, ह्यामध्ये एक टिप सांगते. तुम्ही सारण भरल्यानंतर याची जी गुंडाळी करतो किंवा जे काही पॅक करतो ते अगदी चांगलं पॅक करून घ्यायचं. कारण सारण जर बाहेर फुटून आलं तर ते आपण जेव्हा हा पराठा भाजू ना तेव्हा ते जळलं जातं. तसं होऊ नये म्हणून आपण गोळा थोडासा घेताना मोठा घेऊन त्यामध्ये सारण भरून हे चांगलंसं प्रेस करून घ्यायचं. हे छानपैकी पराठा लाटून झाला. आता आपण पराठा शेकून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवला होता. तवा चांगलाच आपल्याला नंतर गॅस मध्यम करून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हा पराठा आता आपण मस्तपैकी तेल लावून अगदी दोन्ही बाजूंना खरपूस असा भाजून घेणार आहोत. बऱ्याचदा आपण प्रवासामध्ये जातो तेव्हा आपण भाजी आणि चपाती घेऊन जातो, पण चपाती भाजी गार झाली की खायला नको वाटते. अशावेळी हे मुगडाईचे पराठे असतील ना तर खाताना अगदी ते मस्त लागतात. कोणत्याही भाजीची गरज नाही आहे, अगदी मस्तपैकी हे पराठे तुम्ही कधीही खाऊ शकता. साधारणपणे 7 ते 8 दिवस हे पराठे टिकतात. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ झाले की ते नोटिफिकेशन सरळ तुम्हाला बघायला मिळतील. पराठा बघा मस्तपैकी भाजून तयार आहे, तो काढून घेतला आणि दुसरा देखील पराठा मी अगदी अशाच पद्धतीनं मस्तपैकी शेकून घेते. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर ती कशी झाली हे देखील मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. आता हा गरमागरम पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा नुसताही खाऊ शकता. अगदी छान लागणारा हा पराठ्याची रेसिपी आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग बघत असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खात रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत रहा. धन्यवाद. बाय बाय.